जुन्या काळातल्या सासवा म्हणजे गावातली ती लाईटची डीपी नसते का, तेवढ्या कठीण होत्या त्या. सांगताल तीच पूर्व दिशा जुन्या काळामध्ये. जुना काळ सासूचा होता. सासू म्हटलं की सारं घर सासू होऊन जायचं. सामसूम पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये सासूची चलती होती. पूर्वीची सासू म्हणजे वाघीण. एक डरकाळी फोडली की सारं घर थंड व्हायचं, शांत व्हायचं. पण आता काळ तसा राहिला नाही. आता काळ बदलला. आता काळ सासूचा नाही, कोणाचा आहे? काय प्रामाणिक आहेत तुम्ही, पटकन उत्तर देता. आता काळ कोणाचा आहे? सुनेचा आहे. खरं प्रामाणिक असलं पाहिजे माणसानं काळानुसार. पूर्वीची सासू वाघीण होती, आताची सासू वाघीण नाही, वाघाची मावशी आहे. वाघाची मावशी माहिती आहे ना तुम्हाला? मी आहो. काळ बदललाय ना. काळानुसार माणसानं चाललं पाहिजे. पहा, मी तर म्हणते काळानुसार माणसानं चालावं. काला या तस्मै ना महा घडतात. आणि काळ जर प्रतिकूल असेल तर खूप काही गोष्टी ठरवून सुद्धा होत नाहीत. काळानुसार चाला. आताच्या या काळात सासूनं सुनबाईला डुसपूस करायचं नाही, तिला टाकून बोलायचं नाही, तिला पाण्यात पाहायचं, रिकाम्या जागा भरा ना पटपट, तिला टाकून बोलायचं नाही. आणि सुनबाईच्या माहेरचे आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या. याच्यातला एकही प्रयोग तुम्ही 2024 मध्ये करायचा नाही, कारण काळ सासूचा नाही. काळ ओळखून चाला. म्हातारपण जर सुखात घालवायचं असेल ना माझ्या ताई आईनं, तर एकच करायचं, हातात जपाची माळ घ्यायची आणि सून दिसली तरच म्हणा, माझ्या सुनासारखी सून अख्ख्या मेदडमध्ये नाही, एवढंच म्हणा, मेदडमध्ये नाही. सकाळी 9 वाजता तुम्हाला तुपातला शिरा भेटल खायला. एका महिन्यात सासू गबरू होईल अशी भाजी, तब्येतीनं जाम. पण हे वरमच कळत नाही तुम्हाला. उठलं की त्या सुनबाईला ढुसफूस करायचं. काळ तसा राहिलेला नाही, गोड बोलून चाला आता जगामध्ये. आणि म्हातार पण सुखात घालवा. मुलीवर जे प्रेम करताना ते सुनेवर करा, जीवनातल्या अडचणी कमी होऊन जाते. आणि गोष्ट ऐका, या बिचाऱ्या मेडत का मेदड, मेडद मेडद, या मेडदमधल्या बिचाऱ्या सासवा ज्या आहेत ना, त्या खूप समजदार आहेत. पण इथं सासू सुनेचं भांडणच नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे मला कसं काय कळालं? कीर्तनात बसलेल्या सासवांच्या तब्येतीवरून कळालं. तुमच्या गुटगुटीत तब्येती, सफरचंदासारखे गाल, याचं एकच उत्तर, तुम्हाला सून प्रसन्न, दुसरं काही कारण नाही. अशा सुखाच्या राहा, चांगल्या राहा. संसाराची प्रपंचाची तुमच्या भरभरटही व्हावी. घरातल्या स्त्रिया जर घरात कलह न करता प्रेमानं, गुणा गोविंदानं, आनंदानं, समजदारीनं राहिल्या ना, ज्या घरातली स्त्री समजदार आहे ना, त्याच घरात स्वर्ग आहे. पहा, दुसरीकडं कुठं स्वर्ग नाही राहिला. आता त्या घरातली स्त्री समजदार आहे, तिथं स्वर्ग आहे. म्हणून तुमच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत. आपल्या घराचा स्वर्ग बनवायचा का नरक बनवायचा हे तुम्ही ठरवायचं. तुम्ही म्हणाल काय ताई आमच्यावरती आणून सोडलं, तुम्ही ते पिऊन येऊन पडतंय घरामध्ये आणि आम्ही काय स्वर्ग उभा करावा. माझ्या ताईंनो, पिणाऱ्या पतीच्या बुद्धीमध्ये सुद्धा परिवर्तन करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे? त्याला 2 वेळा 10 वेळा समजावून सांगा, लेकरांना समोर दाखवा. तुम्ही म्हणाल सगळे प्रयोग केले ताई, त्याला काही फरक पडत नाही. एक काम करायचं, स्वयंपाक करताना फक्त रामकृष्ण हरी म्हणा. प्रत्येक काम करताना रामकृष्ण हरी म्हणा. भगवंताचं नाव घेऊन केलेला स्वयंपाक तुमचा पती वारंवार जर खात राहिला ना, तर तुमच्या माझ्यात ताकद नाही, त्या देवाच्या नावात अशी ताकद आहे की त्याच्या बुद्धीमध्ये परिवर्तन होईल आणि त्याच्या बुद्धीतले दोष निघून जातील, मनबुद्धीतले दोष निघून जातील. करून पहा. आणि हे केल्यानंतर तुम्हाला नक्कीच सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अगं, असा डेऱ्याचा आवाज येतो जणू काय रेल्वे रुळावरनं निघाली, लक्ष कुठे? म्हणे माझं चित्त हरिणे हरण केलंय. हरिणे माझे हरिणे चित्त, गौडानं म्हणते माझं चित्त श्री हरिणे हरण केलंय. आता व्यवहार माझ्या डोक्यात राहिलेला नाही, भार वित्त विसरले. अशा अवस्थेत घरी कशी जाऊ? आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक, लोक मला नाव ठेवतील. मेडतकर, नाव ठेवणं हा काही नवीन प्रकार नाही. जुन्या काळात गवळणी नाही ती भीती, आता लोकांनाही तीच भीती.
नाव ठेवणं हा लोकांचा जन्मसिद्ध हक्क आहे. एक वेळेला मतदानाचा हक्क चुकवतील, पण नाव ठेवायचा हक्क लोक चुकवत नाही. कुणी किती चांगलं काम करा, किती कुणी कितीही चांगलं वागा, त्याला लोक नाव ठेवतात. आता तुम्ही सप्ता भरवला का नाही, लोक म्हणतात त्यांना काही कामधंदे नाही म्हणून सप्ता भरवला. कुणी मंदिर बांधलं, कुणी तीर्थयात्रेला गेलं, कुणी अन्नदान केलं, कुणी सप्ताहाला देणगी दिली, कुणी रोज गंधटिळा चांगले कपडे लावून कीर्तनात येऊन बसलं, म्हणे आता खूप मोठा वारकरी झाला. लोक काय बोलतील काही सांगता येत नाही. निंदा करणं, नाव ठेवणं हा लोकांचा बनलेला स्वभाव आहे. पण लक्षात घ्या, या जगनिंदेला घाबरायचं नाही. कधी आपल्या मनाला जर माहिती असेल आपण चांगलं काम करतोय, आपल्या कामातून परिवाराचं, परिसराचं, गावाचं, संस्कृतीचं, परंपरेचं कुठलं नुकसान होत नाही ना, आपल्या कृतीतून जर आपल्यासहित दुसऱ्यांचं भलं होत असेल हे जर आपल्या मनाला पक्क माहिती असेल तर ती चांगली कृती करताना घाबरायचं नाही. सत्ता घडवून आणल्यानंतर लोकांच्या कानावर चार चांगले नाम जात आहेत, चांगले विचार लोकांच्यापर्यंत पोहोचत आहे, हे चांगलं काम याच्यातून घडतं आहे. मग लोकांनी किती निंदा करू द्या, आपण हे चांगलं काम करायला कधी घाबरायचं नाही. एक उदाहरण सांगते. एक शेतकरी संध्याकाळच्या वेळेला आपला बैल घेऊन गावाकडे निघाला. अंधार असल्यामुळे त्याला दिसलंच नाही, त्याचा बैल म्हातारा होता, त्या बैलालाही दिसलं नाही. एका कोरड्या विहिरीत धडामकन तो पडला. विहीर होती गावाच्या मध्यभागी. बैल आतमध्ये पडला. काय आवाज आला, गावकरी जमा झाले, काय आवाज आला, म्हणे बैल पडला. म्हणे घाबरू नको, विहिरीत पाणी नाही आहे, कोरडी आहे, बैलाला वर काढून घे. तो म्हटला बैलाला काढायचं म्हटलं तरी 20,000 रुपये खर्च होईल, माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत. आणि काढून जरी घेतला मोडलेलं बैलानं काय शेती थोडीच करता येणार, नाहीतर तो म्हाताराच झालाय, मरू दे तसंच. लोक म्हटलं काय निष्ठुर माणूस आहे, अरे जो बैल याच्याकडे राबला, कष्ट केले, खुशाल त्या बैलाला, हा मरू दे म्हणतोय. लोक म्हटले काढ काढ बैल काढून घे. तो म्हटलं माझ्याकडे पैसे नाहीत तेवढे. अरे बैल मरल, सडल, कुजल, घाण वास सुटल, दुर्गंधी पसरल लोकांमध्ये. तो म्हणतो एवढी तुम्हाला गावाची काळजी आहे ना, तर तुमच्या घरची माती कचरा आणून बैला चांगार टाका, बैल दाबून टाका खाली. लोक म्हटले काही निष्ठुर माणूस आहे, त्याला निष्ठुर म्हणायची कृती स्वतःच करायची. लोकांनी कचरा भरून आणला आणि वरणं गाडीतून कचरा बैलाच्या अंगावर टाकायचे. पण बैल, घोडा, गाडव, म्हैस, बकरी कोणतंही जनावर असू द्या, त्यांना पाठीवर कचरा काय, माशीसुद्धा सहन होत नाही, ते लगेच अंग झटकतात. वरणं कचरा पाठीवर पडला की बैल अंग झटकायचा आणि तो कचरा पाठीवरचा सगळा खाली पडायचा आणि बैल त्याच्यावर उभं राहायचा. लोक कचरा टाकायला, बैल अंग झटकायला आणि त्या कचऱ्यावर उभं राहायला, अशी लोकांची बैलाची प्रोसेस चालूच. लोक कचरा आणत होती, वरणं टाकत होती, बैल अंग झटकत होता, कचऱ्यावर उभा राहत होता. एवढं लोकांनी कचरा आणला, माती आणली, विहीर अर्धी आली तरी बैल दबला नाही. लोक म्हटले थांबायचंच नाही, कचरा आणतच राहा. कचरा माती आणत राहिले, बैलाच्या अंगावर टाकत राहिले, शेवटी विहीर गच्च भरली पण बैल दबला नाही. बैल बाहेर निघाला आणि मालकाच्या दावणीला जाऊन बसला. दृष्टांत संपला. या दृष्टांतातून काय शिकायचंय? लोक निंदेचा कचरा आपल्या अंगावर टाकणारच आहेत. तुम्ही किती चांगलं काय जगायचं तुम्हाला चांगलं जगा, पण लोक निंदेचा कचरा तुमच्या अंगावर टाकणारच आहेत. आपण फक्त त्या निंदेचा विचार न करता बैलासारखं काय करायचं, अंग झटकायचंय आणि कचऱ्यावर उभं राहून पुढच्या चांगल्या कामाला पुढे निघायचं. आपण जीवनामध्ये ही जी लोक हे ठरवतात ना, अशा लोकांची जीवनामध्ये प्रगती होत असते. पहा, आपण चांगलं करतोय हा विश्वास आपल्या अंतकरणात पाहिजे, मग जगनिंदेला घाबरायचं नाही. विठ्ठल विठ्ठल, चित्त हरण केलंच आहे, पण अशा अवस्थेत आता कैसी जाऊ घरा, अन्नो हे बरा लौकिक, लोक मला नाव ठेवतील. महाराज म्हणतात काही विचार करू नको. नाही म्हणे महाराज, माझ्या अवस्थेबद्दल बाहेरच्या लोकांना सांगू नका. पारखी असी सांगता गोष्टी, घरची कुठी खातील. लोक मला माझी निंदा करतील तर घरची लोक मला त्रास देतील, घरची कुठी खातील. आणि सत्य आहे, परमार्थात जेव्हा माणसाची प्रगती होते ना, त्यावेळेला बाहेरची लोक तर निंदा करतातच,
पण बाहेरच्या लोकांचा विचार न करता जर आपण आपली चांगली कामं करत राहिलो, भक्तिभजन करत राहिलो, तर आपल्या आतमध्ये दडलेले शत्रू आपल्याला त्रास देतात. आपल्या आतमध्ये पण शत्रू आहेत. कोणते शत्रू आहेत आतमध्ये बसलेले? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे जे षडविकार आहेत ना, ते आपल्याला भयंकर त्रास देतात. शांतिब्रह्म एकनाथ महाराजांनी या विकारांचं रूपक एका सुंदर पद्धतीनं या विकृतींना मांडलेलं आहे की हे आपल्याला कसा त्रास देतात. नाथ महाराज सांगतात, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावा हिंतुला, सासरा माझा गावी गेला तिकडच खपी वत्याला दंभरूपी सासरा, सासू माझी जाच करते लवकर निर्दाळी तिला ईर्षारूपी सासू, कामरूपी पती, लोभ, ह्या सगळे जे विकृती आहेत ना, हे सासू सासरा नंद धीर पती यांच्या रूपात मांडलेलं आहे. नंद्याचं कार्ट किरकिर करतय खरूज होऊ दे त्याला, दादूला मारून आहुती देईन मोकळी कर गे मला, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीच राहू दे मला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावा हिंदुला.